मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मांडा टिटवाळ्यातील निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद. परिसरातील महिला पुरुषांची लक्षणीय उपस्थिती. कोकणातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना. बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात. तसेच टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 2 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सकाळी आयोजित केलेल्या निषेध मोर्चात परिसरातील असंख्य राजकीय, सामाजिक, सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित मांडा टिटवाळामध्ये निषेध मोर्चा काढून या नराधमांना कठोर शिक्षा होण्याची मागणी केली. मांडा टिटवाळा परिसरातील असंख्य वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे जागृत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने RPIचे मांडा टिटवाळा शहर प्रमुख विजय भोईर, संभाजी ब्रिगेडचे ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष प्रभाकर भोईर, RPI युवा आघाडीचे सन्नी जाधव, मनसेचे मिलिंद सावंत, जयेश खंदारे, रणरागिणी महिला संस्थेच्या सुप्रिया आचरेकर, प्रमोद जाधव, जितेंद्र जोशी, ज्ञानेश्वर भोईर, राम भोईर, रेवणत पाटील, भावेश जाधव, अमोल कदम, योगेश गायकवाड, ज्ञानेश्वर मडवी, विजय तांबे, सलीम शेख, परवेज खलीफा, अशफाक मांडेकर, अमोल भालेराव, सुभाष पंडित, वंदेश जाधव, अनवर शेख, विनोद शिंदे, दीपक कांबळे, रेशमा कांबळे, विनायक कोळी, सतीश वायदंडे, चारुशीला मंचरकर, श्रद्धा पवार, वृषाली देशमुख, मालिनी मसुरेकर, कोमल पाटील, अनिता मदे, उज्ज्वला भोईर, कामिनी वंडेकर, दिशा खाडे, ज्योती भोईर, वंचित बहुजन आघाडीचे सुभाष पंडित, वंचित बहुजन आघाडीचे किशोर जाधव, बहुजन समाज पार्टीचे विजय तांबे, RPI सेक्युलरचे आनंद भालेराव, वंचितचे अनंता समुद्रे, सुरेश जाधव, बाला जाधव, रंजना गांगुर्डे, यमुना गवई, रेशमा कांबळे, शीलाताई तायडे, शांतीताई जाधव, सरिता बागुल, सविता गायकवाड, आनंदा भालेराव, जयवंतराव वाघमारे, पत्रकार राजू टपाल, सिकंदर शेंगाळे, समीर वाजा, भारत जाधव, एकनाथ उबाळे, भारतीय बौद्ध महासभेच्या यमुनाताई गवई, शीलाताई तावडे, रंजनाताई गांगुडे, शोभाताई साळवे, नंदाताई जाधव, सविता बागुल, सपना पवार, सविता गायकवाड, निर्मला जाधव, तनुजा भोईर, श्रद्धा टपाल, नंदा कांबळे, गीता धामणसकर, दिशा खाडे, शीतल खोकले, मोनिका राणे, कार्तिका भोईर इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते. सदरील मोर्चा हा अतिशय शिस्तबद्ध स्वरूपात काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. टिटवाळा पोलिसांनी देखील चोख पोलीस बंदोबस्त करून कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली. तर सर्व निषेध मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी वेळेचे व झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शांततेत मोर्चा पार पाडला. शहरात सर्व पक्षीय, सर्व समाज, इव्हन मुस्लिम समाज देखील बराच यात सहभागी आहे. निषेध एकच आहे जे महाराष्ट्र स्मृती सण आहेत. स्वतः घटनेचे शिल्पकार बाबासाहेब पत्राचं दैवत करताना जय शिवरायांनी सुरुवात करायचे अशा ज्या शिवरायांच्या पुतल्याची दुर्घटना, बदलापूर लैंगिक अत्याचार दुर्घटना, आता जे आपल्या पोलीस स्टेशनच्या हातीतील एक दुर्घटना, याचा कुठेतरी वचवाग झाला पाहिजे, बंद झालं पाहिजे. महिला अत्याचार बंद झालं अशा शासनाने काहीतरी कठोर कायदा करायला पाहिजे. खरं तर शासनकर्ती जमात कोणीही असो तो, कोणीही असू द्या, सत्तेवर सर्व पक्ष समान आहेत. अन्य अत्याचार काही थांबत नाही, थांबाचा मार्ग काढत. महिलाचं सुरक्षित आहेत नाही महाराष्ट्रात, जे उत्तर बिहार उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्रात होत चाललेलं आहे असं कुठं होतं नाही. मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन, तुम्ही ससा जास्त याच्यात लक्ष घाला. तुम्ही दक्ष नागरिकांची दक्षता घेऊन तुमची जी कमिटी असेल, रात्रीचं पेट्रोलिंग असं ती वाढवा अशी विनंती करून पुन्हा मी पत्रकार वागाचे अभिनंदन करतो. तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलो पुन्हा ते याची सांगता वाजपेयी चौकात होईल. धन्यवाद. खरं म्हणजे आम्हाला बोलायला शब्दच नाहीयेत, कुठल्या तोंडाने बोलायचं, इतकी लाज वाटते सगळ्या गोष्टीची.
कारण आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीये. आणि आता जे काही विकृती चाललेली आहे आणि लहान मुलींना जे चिरडून टाकण्यात येत आहे, त्यांचं जे शोषण चालू आहे, ते अक्षरशः भगवत नाहीये. तर याच्यासाठी न्याय मिळावा, याच्यासाठी आम्ही जो काही आक्रोश महिला शक्ती नाही तर पुरुष वर्गही आहे आमच्या सपोर्टला, पोलीसही आहेत, ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. पण त्याच्यानंतर काय, त्यांना त्याच्यानंतर आम्हाला न्याय कसा मिळणार, याच्यासाठी आम्ही खरंच म्हणजे एक प्रकारची विनंती आहे सगळ्यांकडून ही विनंती आहे की खरंच अशा पीडित मुलींना न्याय द्या. कारण त्या एवढ्याच्या चिमुरडीकडनं काय मिळतं, ही विकृती कुठे थांबली पाहिजे. कारण ही विकृती जर वाढीला लागली तर ती अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये ही वाढीच जाईल. तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे, ही विकृती थांबवा, कळकळीची विनंती आहे. आणि त्या आईला एक सांगायचंय का, एवढीशा मुलीचं होत असताना तू कुठे होतीस, तू कुठे होतीस त्या वेळेला, एवढ्या वेळेला तू कुठे होतीस. कारण आई जागृत पाहिजे की आपली मूल, आपल्या 2 वर्षाची मूल जेव्हा आपल्या बाजूला नाहीये तर ती कुठे आहे, कशी आहे, बघणं तुझं कर्तव्य पहिलं आहे. आणि आईच्या हातात हा घेत म्हणजे भीक मागते ती आई. स्वतःच्या मुलीवर जो अन्याय झालाय तो झालाच आहे, तिची बदनामी होईल म्हणून ते पण दडपून टाकायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्या अन्यायाच्या विरोधात भीक मागायची. हे स्त्रीवर हे अत्याचार का आहे, आम्हाला कुठेतरी याचा न्याय मिळायला पाहिजे. ही खरंच मनापासून विनंती आहे, आक्रोश आहे एक प्रकारचा, जो इथे आम्हाला आज पोलीस स्टेशनच्या मार्फत, या सगळ्यांच्या मार्फत आम्हाला आज खरंच मी ना त्यांची आभारी आहे की आज मला हे माझं मन व्यक्त करायची संधी मिळाली. मस्त नागरिक हो, गेल्या 15-20 दिवसापासून देशामध्ये, मुख्यतः महाराष्ट्रामध्ये बदलापूरसारखी बालिकांवर अत्याचार होणारी घटना घडली. त्याच्यानंतर शिवरायांचा पुतळा तो पडला आणि पुन्हा तो पडतो न पडतो तोच परत एका 2 वर्षाच्या अर्भकावरती जेव्हा लैंगिक अत्याचार होतो, ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचे अत्याचार आणि हे या शासन व्यवस्थेमध्ये फार वाढलेले आहे. महिलांच्यावरचे अत्याचार तर ह्या शासन काळामध्ये फारच वाढलेले आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो. नुसता निषेध करून भागणार नाही, नुसते कायदे करून पण भागणार नाही. त्याच्यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे. पुरुषांना, मुलांना, बाळांना, महिलांना, मुलींना, बालिकांना लहानपणापासूनच लैंगिक अत्याचार विरोधी किंवा लैंगिकतेचं शिक्षण त्यांना देण्याची आवश्यकता आहे. ह्याचा सगळ्याचा परिणाम आपल्याला 25-30 वर्षांनी मिळेल, पण त्याची सुरुवात मात्र आत्तापासून व्हायला पाहिजे. तेव्हाच हे बलात्काराचे जे प्रकार आहेत ते थांबतील. आज फोनवरती, मोबाईलमध्ये ह्याच्यामध्ये मुलं बघतात आणि त्यांची लैंगिक भावना उद्दीपित होते. ह्याला जर कुठे कठोरपणे आळा घातला गेला नाही तर हे अत्याचार अशाच प्रकारे वाढत जाणार आहेत. आणि ह्यासाठी लैंगिक शिक्षण देणं, अत्याचार वाढण्यासाठी सरकारकडे काय मागणी करणार? सरकारकडे आम्ही मागणी करतो की लैंगिक अत्याचारच्या बाबतचं शिक्षण द्यायला सुरुवात करा आणि अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा. ही जी पुरुष व्यवस्था आहे, पुरुष व्यवस्था जी आहे, पुरुष प्रधान व्यवस्था आहे, ही बदलल्याशिवाय, समानतेची व्यवस्था आल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीये. त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करायला पाहिजेत, ही आमची मागणी आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.